गाजर दाखवलेले उरलेले 10 पक्ष त्यांनाही गाजर आहे. 40-50 लोकांपैकी 8-9-10 जण झालेले आहेत. उरलेल्या 40 लोकांना पुन्हा मंत्री म्हणायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं राजकारण करते निश्चित राष्ट्रवादीचा एक गट मंत्रिमंडळात सहभागी झाल्यामुळं वाटा तर कमी झालेला आहे. कारण हा वाटा मी नाही बोलत, त्याच लोकांनी अशा पद्धतीने म्हणतो. भरत शेठ गोगावलेने अशा प्रकारचं वक्तव्य केलं की आता भाकरी झाली, चतकोर भाकर वाटायला येईल. मग चतकोर भाकर खायची कोणी? आता तो दिवस थोडी राहिले की 1-7 जणांनी वाटून काढलं, हे दिवस थोडी आता राहिलेले. त्याच्यामुळं मला असं वाटतं अशा पद्धतीनं कोण व्हायचं, होणार का नाही होणार, आणि होणार असेल तर कोण होणार याच्याविषयी निश्चित चर्चा, वादविवाद, संवाद, विसंवाद हे होत असतात आणि तसे झाले असतील असं मलाही वाटतं. मी फार मारामारी करून गेलोय, मी तर बघितलं नाही, पण असं ऐकतोय. खरं काय खोटं काय हे मला माहिती नाही, परंतु निश्चित अशा पद्धतीनं वाद विवाद मारामाऱ्या एकमेकात संघर्ष हे चालू आहे एवढं निश्चित कारण आहे. कोण आमदार होते ते दोन तुम्हाला माहित आहे? येईल ना बाहेर. तर तुमच्या सोबत राष्ट्रवादी पक्ष होता, जी तुमची अवस्था झाली असती ही राष्ट्रवादीची अवस्था कसं बघताय? आमची अवस्था चांगली आहे, कारण ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे साहेबांचं नेतृत्व आहे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा करिश्मा आहे आणि शिवसेना ही संघटन बेस म्हणजे मास बेस संघटना आहे, म्हणजे संघटना आम्ही याला पक्ष म्हणत नाही तर आम्ही याला संघटना मानतो. त्याच्यामुळं लोक गेले, नेतृत्व करणारे लोक गेले हे निश्चित आहे, परंतु खालचं जे कार्यकर्त्यांचं पाठबळ असतं, जाळं असतं, बूथपर्यंतची रचना असती, शिवसेनेत असं नसतं की उमेदवारानुसार बूथची रचना बदलते. उमेदवार लोकसभेचा असेल, विधानसभेचा असेल, महानगरपालिकेचा असेल, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत असेल,
बूथवरचा काम करणारा आमचा कार्यकर्ता एकच आहे. आणि मग ही रचना ओव्हरऑल आता मीही महाराष्ट्रात फिरत असतो, संभाजीनगर जिल्ह्याची मी पार पंचायत समितीनिहाय सातत्यानं फिरत असतो, तर ही रचना शिवसेनेची जशीच्या तशी आहे. क्या आहे पण संघटन बेस कसं याचं मला जास्त ज्ञान नाही. परंतु बऱ्याच वेळेस राष्ट्रवादी पक्षामध्ये मला असं वाटतं, मला जास्त माहीत नाही की बाबा नेतृत्वाच्या मागे सगळे लोक असतात. प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात वेगवेगळं नेतृत्व आहे, परंतु त्याच्यात सगळ्यात महत्वाचं शरद पवार साहेब यांना मानणारा एक मोठा वर्ग असतोच. तो काही इकडे तिकडे जाऊ शकत नाही. कोणती संघटना असो, लोक फुटलेल्या लोकांबरोबर गद्दार लोकांबरोबर जात नाही हा इतिहास आहे. कर्नाटकात 14 लोकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता, 2 पण लोक निवडून नाही आले. काँग्रेसमध्ये काही भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी एका मुख्यमंत्र्यांनी प्रवेश केला होता, ते सुद्धा पडलेले. मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधियांबरोबर गेलेले.